नमस्कार, मी सुपर एमजे मोनिका जोशी आपल्या सगळ्यांचं रायगड माझा आणि महाराष्ट्र न्यूज 24 ह्या फेसबुक पेजवरून कॉफी विथ मोनिका ह्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, रोज संध्याकाळी ह्या कॉफी विथ मोनिका ह्या कार्यक्रमामध्ये आपण भेटत असतो. मी दररोज माझी ओळख करून देते. आजही मी आपल्याला सांगते, माझं नाव मोनिका जोशी. मी निवेदिका म्हणून गेली अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करते. त्याचबरोबर सुपर एमजे या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आकर्षणाचा नियम किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये आणून आपलं जीवन यशस्वी बनवू शकतो ह्याविषयी मी मार्गदर्शन करत असते. त्याचबरोबर पुणेरी तडका हा माझा एकपात्री विनोदी कार्यक्रम आहे. या माध्यमातून महाराष्ट्रभरातील रसिकांबरोबर मी जोडलेली आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र न्यूज 24 ह्या माध्यमातून सुद्धा आपण सर्व रसिकांबरोबर मी जोडली गेलेली आहे. ह्याकरता मला खूप खूप आनंद होतोय. मंडळी, रोज संध्याकाळी 5 वाजता आपल्याबरोबर गप्पा मारताना मला खूप आनंद होतो. हा आनंद रोज मी तुमच्याबरोबर शेअर करत असते, कारण कुठलीही गोष्ट ही समोरच्याबरोबर वाटल्याने, समोरच्याशी बोलल्याने ती वृद्धिंगत होत असते. आज 27 एप्रिल, आजचा दिवस हा एक छान दिवस आहे. याचं कारण असं आहे की आज ह्या ठिकाणी महाराष्ट्र न्यूज 24 आणि रायगड माझा याचे मुख्य संपादक जे आहेत संतोषजी पवार यांचा आज वाढदिवस आहे. मी सर्वात प्रथम पवार साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते आणि संतोषजी, आपण हा जो काही उपक्रम सुरू केला आहे त्याला खूप रसिकांच्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. आपण असेच उत्तमोत्तम कार्यक्रम एकमेकांच्या साथीनं रसिकांकरता आणूयात आणि आपल्याला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी आज देते. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळी मंडळी वेगवेगळ्या कारणाने येत असतात. त्यामध्ये आज आपण दोस्तीच्या निमित्ताने, ह्या रायगड माझाच्या निमित्ताने किंवा महाराष्ट्र न्यूज 24च्या निमित्ताने कॉफी विथ मोनिका ह्या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहोत. आपल्यामध्ये एक नातं निर्माण झालं आहे, कारण दोस्तीचं नातं हे काहीसं छान असतं. दोस्ती ना इम्तिहान देती है, दोस्ती ना इम्तिहान देती है. दोस्ती ना इम्तहान लेती है, दोस्ती ना इम्तहान देती है. दोस्ती तो वो है जो बारिश में भी अपने दोस्त के चेहरे का आंसू पहचान लेती है. हे मैत्रीचं नातं आहे, हेच मैत्रीचं नातं असं वृद्धिंगत व्हायला पाहिजे. सध्याच्या ह्या काळामध्ये आपण सर्वांनी, नमस्कार आदित्यजी, नेहाताई नमस्कार, काल मी तुमची वाट पाहत होते पण आपल्या काही मला मेसेज आला नाही, हरकत नाही, आज आपण भेटतो आहोत. आज खूप छान दिवस आहे, आज आपण ह्या कॉफी विथ मोनिका ह्या कार्यक्रमामध्ये भेटतो आहोत. दररोज आपण भेटतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. आदित्यजी नमस्कार, आपण इथे भेटलोय, मला खूप छान वाटलं. किरणजी नमस्कार, रोज आपण भेटत असतो. किरणजींनी संतोषजींकरता इथं शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. आपले हे रोज आपल्याला भेटणारे हे रसिक आहेत, हे मित्र आपल्याला रोज भेटत असतात आणि जेव्हा ओळखीचे चेहरे, ओळखीची माणसं जेव्हा दिसायला लागतात ना, तेव्हा माणसामध्ये एक छानपैकी निवांतपणा येतो की हे माझे लोक आहेत, मी ह्यांच्याबरोबर छान बोलू शकते किंवा ह्यांना माझं बोललेलं आवडतं हे मला ह्यातून दिसत असतं. मंडळी, दररोज मी आपल्याला सकारात्मकता जी कशी आपण करू शकतो ह्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगते. आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे, एक वेगळ्या प्रकारची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे. कृतज्ञता आपण केल्याने कशा प्रकारे फरक पडू शकतो ह्याविषयीची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ता जसा कोरोनाचा हा संकटाचा काळ आपल्यावरती आला आहे, तसाच काळ आफ्रिकेमधल्या एका देशामध्ये आलेला होता. एका देशामध्ये म्हणण्यापेक्षा एका शहरामध्ये एक मेंटल हॉस्पिटल होतं. त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आज तुम्ही इथे आलेला आहात, मला खूप छान वाटतं आहे आणि तुम्हाला रोज भेटायला मला आवडतं म्हणून मी इथे तुम्हाला म्हणाले, हरकत नाही, आज आपण भेटतोय. मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतेय की आफ्रिकेमधल्या एका शहरामध्ये, एका मेंटल हॉस्पिटलमध्ये तिथे भरपूर रुग्ण झालेले होते आणि ते रुग्ण काही केल्या बरेच होत नव्हते. सगळे रुग्ण डॉक्टरांच्या हाताबाहेर गेले होते. तिथले कुठलेही डॉक्टर त्या रुग्णांना सांभाळण्याच्या स्थितीमध्ये राहिलेले नव्हते. सगळे डॉक्टर सोडून चाललेले होते, पण त्यांच्यामध्ये एक डॉक्टर तिथे नवीन आला आणि ते डॉक्टर म्हणजे डॉक्टर हुआन असं त्यांचं नाव आहे. आणि डॉक्टर हुआन यांनी तिथे एक वेगळा प्रयोग केला. वेगळा प्रयोग तो असा होता, तो म्हणजे त्यांनी एक थेरपी, आपण एक प्रकारची एक मूल्यमंत्र त्यांनी काही तिथल्या डॉक्टरांना तिथं लिहून दिली आणि ती त्यांनी रोज त्यांच्या रुग्णांना सांगावीत अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलं. ती मूल्यमंत्र कोणती होती?
एक छानशी ती मूल्यमंत्र होती. अर्थात मी तुम्हाला पहिल्यांदा इंग्लिशमध्ये सांगेन, त्यानंतर आपण मराठीमध्ये मी तुम्हाला सांगेन. ती मूल्यमंत्री होती, चार वाक्य होती त्याच्यामध्ये. त्यामध्ये होती आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव यू. ही चार वाक्य होती. आय एम सॉरी म्हणजे मला क्षमा करा, प्लीज फॉरगिव मी मला माफ करा, थँक यू मी मनापासून आपली आभारी आहे, आणि आय लव यू म्हणजे माझं तुमच्यावरती प्रेम आहे. ही चार वाक्य जादुई वाक्य आहेत दोस्त हो. ही चार वाक्य आपण आपल्या आयुष्यात सुद्धा वापरली पाहिजेत. याला हो ओ पोनो पोनो असं ह्याला ह्या टेक्निकला म्हणतात. ही थिअरी जी आहे त्याला हो ओ पोनो पोनो असं म्हणतात. ही चार वाक्य आपण आपल्या आयुष्यात कधीही कुठल्याही वेळी कोणत्याही व्यक्तीशी बोलताना किंवा न बोलताना सुद्धा जर आपण केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फरक पडू शकतो. ती चार वाक्य कोणती आहेत? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव यू. आपल्या हातून कळत नकळत चुका होत असतात, आपण त्या आपल्याला कधी कळतात कधी कळत नाहीत. आपल्या हातून काही गोष्टी वाईट घडतात, काही गोष्टी चांगल्या घडतात. आपण सदैव सर्वांवरती प्रेम करायला पाहिजे हे मी कायम सांगत आलेले आहे, आणि हे आपण नक्कीच जर वापरलं, ही चार वाक्य लक्षात ठेवा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव यू. ही चार वाक्य आहेत. ही आपण रोज, जसं मी तुम्हाला सांगितलं की रोज सकाळी उठल्यापासून आपण काही सकारात्मक गोष्टी आपल्या स्वतःशी बोलल्या पाहिजेत, आपण आपल्या स्वतःशी ह्या वापरल्या पाहिजेत, तर त्याप्रमाणे आपण ही चार वाक्य, ही चार मूल्यमंत्र आवर्जून आपल्यामध्ये आणा. आपल्याला नक्की ह्याचा उपयोग होईल याची मला खात्री आहे. मंडळी, सकारात्मकता आपल्यामध्ये आपण आणतोय कारण ती आणणं खूप आवश्यक आहे. ती आणलंय म्हणजे आपण आत्ताच्या ह्या परिस्थितीमधनं सुखरूप बाहेर पडू शकू. ही खात्री, हा विश्वास आपण आपल्यामध्ये आणू शकतो. सकारात्मकतेने काय होतं असं जर कोणी विचारलं तर नक्कीच त्याने चांगल्या गोष्टीच व्हायला मदत होते. नेहाजी, इथे छान आचा हा आहे. अच्छा, ओके, नेहाताई तुम्ही सांगताय की पवासाहेब आणि आपण माथेरानचे आहात. अरे वा वा, बरं. माथेरान एक थंड हवेचं ठिकाण आहे, आणि सध्याच्या ह्या अशा थंड ह्या काळामध्ये की जेव्हा आपल्या सगळ्यांना त्रासही होतो, आपण तणावातही आहोत, आणि त्यातून वर हे ऊन असं तापत आहे, त्यामुळे या काळामध्ये आपण थंडगार अशा माथेरानच्या ठिकाणचे आहात हे ऐकून आणि हे वाचून खूप छान वाटलं. मला वाटतं छान छान अशा लहान लहान गावांमध्ये इतक्या खूप अशा चांगल्या गोष्टी भरलेल्या असतात. मोठ्या शहरांमध्ये तर असतातच, परंतु लहान लहान गावांमध्ये सुद्धा अशा चांगल्या चांगल्या गोष्टी भरलेल्या असतात. त्यामुळे त्या इकडे आपण जे सांगितलं ते खूप छान वाटलं. मंडळी, मी तुम्हाला रोज सांगते की वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते, माझ्या वाचनामध्ये आलेल्या किंवा काही व्हॉट्सॲपच्या निमित्ताने किंवा फेसबुकच्या निमित्ताने मला काही काही वेगवेगळ्या छान छान गोष्टी इथे मला वाचायला मिळतात. अच्छा, आपलं माहेर आहे माथेरानचं. अच्छा, अरे वा, बरं. मग सध्या कुठे असतं आपण ते पण मला समजू देत. आपण सध्या कुठे असता? मला वाटतं बदलापूरला असतं आपण. मला सांगा नक्की, मी पुढे वाट बघते. ज्या गोष्टी माझ्या वाचनामध्ये येतात त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. मला काही दिवसापूर्वी लॉकडाऊनच्या काळामधली एक सुंदर अशी छान कोणीतरी बनवलेली कविता माझ्या वाचनामध्ये आली, ती मी आपल्याला इथे ऐकवते. नक्कीच आपल्याला आवडेल, आणि आवडली तर आपण नक्की. अच्छा, आपलं सासर ठाण्याला आहे. अरे वा, खूप बरं वाटलं. मी पुण्यावरून बोलत असते, आपण ठाण्यावरून ऐकत असता. ह्या महाराष्ट्र न्यूज 24च्या माध्यमातून ठिकठिकाणची मंडळी आपल्याबरोबर जोडलेली आहेत हे मला ऐकून खूप छान वाटते, कारण ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातले रसिक माझ्याबरोबर जोडले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. त्याकरता पुन्हा एकदा मी संतोषजींची आभारी आहे की आपण मला ह्या छान रसिकांबरोबर जोडायची संधी दिली. लॉकडाऊनमधलं एक सुंदर असं गाणं, मूळ गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं, आणि ते आता मी आपल्यासमोर सादर करते. लॉकडाऊनच्या काळामधली राजा आणि राणी, सहा फुटाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. लॉकडाऊनच्या काळामधली राजा आणि राणी, सहा फुटाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. राजा बदला नको आता ती हनीमूनची भाषा, राजा बदला नको आता ती हनीमूनची भाषा. ट्रॅव्हल एजंटीन कधीचा गुंडाळला गाशा. काराणीच्या डोळा तेव्हा, काराणीच्या डोळा तेव्हा दाटून आले पाणी. लॉकडाऊनच्या काळामधली राजा आणि राणी.
राणी बदली बघत एकटक किती गोड तू राजा, राणी बदली बघत एकटक किती गोड तू राजा। उद्या पहाटे लवकर उठून घेऊन ये तू भाजा, उद्या पहाटे लवकर उठून घेऊन ये तू भाजा। पण राजाला उशिरा कळली, पण राजाला उशिरा कळली गूढ तिची ती काणी। हनीमूनच्या भाषा नको लॉकडाऊन मधली काणी। तिला विचारी राजा काही भांडी रोज घासावी, तिला विचारी राजा काही भांडी रोज घासावी। का दिवसाची आपुल्या सुरवत अशा भांड्याने व्हावी। या प्रश्नाला उत्तर नव्हते, या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी। लॉकडाऊनच्या काळा मधली राजा आणि राणी। काराणीने डोळे मिटले राजा झाडू मारताना, का राजाचा श्वास कोंडला साफ सूफ करताना। कामामध्ये बुडून गेली, कामामध्ये बुडून गेली एक अनोखी विराणी। लॉकडाऊनच्या काळा मधली राजा आणि राणी। 6 फुटाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी। मंडळी, बँगलोरवरून अविनाश चिंचवडकर यांनी ही हे गाणं मला पाठवलेलं आहे। अतिशय सुंदर असं गाणं होतं। आपल्याला मूळ गाणं माहिती आहे, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी। ह्या चालीवरती हे छान असं विडंबन गीत ह्या पार्श्वभूमीवरती अविनाशजी चिंचवडकर यांनी केलेलं आहे। असे अनेक अनेक गोष्टी आपल्याला वाचनामध्ये येत असतात, अनेक अनेक गोष्टी आपण ठिकठिकाणी बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो। पण कधीकधी समोरून जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते ना, तेव्हा आपल्याला काहीशी मजा येते। कारण आपण सगळेजण या हास्याच्या काळामधले आहोत। आपण हास्याची जत्रा बघतो, आपण कॉमेडीची बुलेट ट्रेन बघतो, वेगवेगळ्या कॉमेडीचे कार्यक्रम आपण बघतो। परंतु मंडळी, आपण हे कार्यक्रम बघतो कारण आपल्याला विनोदाची जाण आहे। हे कार्यक्रम आपण बघतो कारण आपल्याला विनोदाची जाण आहे। पण मंडळी, प्रत्यक्ष ते कार्यक्रम समोर सादर होत करताना त्याची एक वेगळीच शान आहे। आणि हीच शान आम्ही बाळगतो, हे कलाकार आम्ही जो असतो, आपल्यासमोर ही शान बाळगूनच इथे आपल्यासमोर हा कार्यक्रम करायला आम्हाला खूप छान वाटतं। कारण दिल से हसने का हक है आपका, दिल से हसने का हक है आपका, इसीलिए आपको खिलखिला के हसाने के लिए पेश है मोनिका। या कॉफी विथ मोनिका हा कार्यक्रम सुरू करण्यामागची संकल्पना हीच होती की आपल्यासारख्या रसिकांबरोबर जोडून आपल्याला आपला हक्क देणं, कारण हक्क जबाबदार कर्तव्य, हे सगळ्या गोष्टी आपण मनापासून प्रेमाने करत असतो। मंडळी, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप गोष्टी गमती जमती आपल्या आजूबाजूला घडत असतात। नुकतंच माझ्या कानावरती एक किस्सा असा आला की एक नवरा बायको घरामध्ये होते। नवरा असा गॅलरीमध्ये सकाळचे काहीतरी पोहे खात बसलेला होता, शेजारी चहाचा कप ठेवलेला होता आणि गॅलरीमध्ये एक छान अशी त्याच्या कुंड्या लावलेल्या होत्या झाडांच्या, अशा छोट्या छोट्या। तर त्या झाडांच्या कुंड्यांमध्ये एक चिमणा आणि एक चिमणी दोघं जण तिथे येऊन बसलेले होते, कारण त्यांनी तिथे दाणे टाकलेले होते। आणि तो चिमणा आपला दाणे वेचत होता आणि ती चिमणी तोंडामध्ये काडी पकडून अशी काहीतरी चिव 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 करत होती। आता सहज या माणसाच्या मनामध्ये विचार आला की काय बरं ही चिमणी म्हणत असेल, आणि तो त्यांनी त्याच्या बायकोजवळ बोलून दाखवला की काय ग, हे चिमणा आणि चिमणी आत्ता इथे बसलेले आहेत, ह्यांच्यामध्ये काय त्यांच्या भाषेमध्ये गोष्टी होत असतील ग। बायको बिचारी काम करत होती, तर ती म्हणली, हो ती चिमणी म्हणत असेल या चिमण्याला नुसतं खात बसायला हवं आणि मी नुसती आपली मरमर मरमर कामं करते। कुठल्या गोष्टींचा कुठे कसा गोष्टी जातील याविषयी आपण काही सांगू शकत नाही। आता हो अहो हा बोलता 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 मला आत्ता आठवलं की आमच्या बिल्डिंगमध्ये एक छान असे काका काकू राहतात, जरा ज्येष्ठ नागरिक आहेत दोघंजणं। पण दोघांची जोडी इतकी अवली आहे ना, तुम्हाला सांगते की ते आमचे जे काका आहेत ना त्यांना आम्ही म्हणतो नाना, आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत काकू आहेत ना त्यांना म्हणतो आम्ही माई। त्यामुळे हे जे काही नाना आणि माई यांचं जे जोडपं आहे ना ते एक नंबर बघण्यासारखं आहे।
अहो त्या माई आहेत ना, त्या स्वयंपाकामध्ये इतक्या निपुण आहेत, इतक्या सुंदर सुंदर पाककृती करत असतात. नेहाताई तुम्हाला मी सांगते, अहो त्या माई मला वेगवेगळ्या रेसिपीज आणूनही देत असतात. अहो कसल्या भन्नाट रेसिपीज असतात त्यांच्या, सांगू का तुम्हाला? अहो हो, आजची पण तुम्हाला ही माहिती सांगते, तुम्ही घेऊन ह्या रेसिपीज घ्या. माझा नंबर संतोषजींकडे आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला सांगेन त्या रेसिपीज. पण त्या रेसिपीज कुठल्या आहेत माहिती आहे का तुम्हाला? अहो फोलपटांचा चिवडा, वाळलेल्या गवताचं पॅटीस, जांभळाचं श्रीखंड, गोगलगाईच्या दुधाची बासुंदी, एक नंबर भन्नाट अशा रेसिपीज आहेत. मी जेव्हा सुरुवातीला ह्या रेसिपीज घेतल्या होत्या ना, माझ्या नवऱ्याला म्हणलं मी ह्या छान छान रेसिपीज करू का रे, त्यावर मला म्हणतो कसा, अजिबात करू नकोस, तुला कष्ट होतील. ऐकलं मी, तसं मी नवऱ्याचं ऐकणारी व्यक्ती आहे. हो आव कसं असतं, नवऱ्याचं प्रेम असतं ना आपल्यावरती. आणि लग्नाच्या सुरुवातीच्या काळात तर काही विचारूच नका. मला ना त्यावेळेला इतकी काटकसर करायची सवय होती ना, की अहो एक दिवस काय झालं, अशी मंडईमध्ये मी गेले. मंडईमध्ये गेल्यावरती समोर छान छान अशी रसरशीत अशी वांगी मला दिसली. मी म्हणलं भाऊ कशी दिली वांगी? एकदा तो म्हणला 10 रुपये किलो आहेत ताई. घेतली 5 किलो. पुढं गेले, मग ती पुढे गेल्यावरती छान असे बटाटे दिसले. म्हणलं बटाटे कसे दिले? तो म्हणला 5 रुपये किलो. घेतले 5 किलो. मग एक दिवस वांगी बटाटा, एकदा बटाटे वांगी, एकदा वांगी बटाटा, एकदा बटाटे वांगी. 8 दिवस आम्ही भाजी खात होतो. माझा नवरा काही काही बोलला नाही. आणि तशी मला कशी लहानपणापासूनच अशी गाण्याची वगैरे आवड आहे ना. एक दिवस असा नवरा माझा ऑफिसमधून आला. मी म्हणलं आता म्हणलं जरा गाणं वगैरे ह्याला गाऊन दाखवावं. मी म्हणलं ही कढई पितळ्याची, ही कढई तांब्याची, अ भाजी केली मी वांग्याची, अ भाजी केली मी वांग्याची. त्यावरती माझ्या नवऱ्याने पण सांगितिक उत्तर दिलं. तो म्हणला ही वांगी आणि हे बटाटे घालतोय कधीच मी खेटे, घालतोय कधीच मी खेटे. अहो त्याचं पोट बिघडलेलं होतं. नाही पण काही म्हणला नाही. असं म्हणजे अशा गमती जमती असतात आपल्या नवऱ्या बायकोंमधल्या. तशा तुम्हाला सांगते नाना आणि माई दोघं जण ना, ह्या आमच्या माई आहेत ना, त्या नानांना इतके पदार्थ खायला घालतात ना की काही विचारू नका. आता नानांना सुद्धा गाण्याची वगैरे हौस. अहो सकाळी सकाळी असे गायला बसतात. तुम्हाला माहिती आहे ना की गाण्याचा रियाज पहाटेच करावा लागतो, त्यामुळे सकाळी सकाळी असे गायला बसतात. त्यांनी गायला सुरुवात केली की आमच्या शेजारच्या बिल्डिंगमधला एक कुत्रा भुंकायला लागतो. अहो अशोकजी नमस्कार, शुभ संध्या. आमच्या नानांनी रियाजाला सुरुवात केली की शेजारच्या बिल्डिंगमधला कुत्रा भुंकायला लागतो, की आमच्या माई अशा पदर खोचून ओ तुमच्या कुत्र्याचं भुंकणं बंद करा असं सांगायला जातात. त्यावरती कुत्र्याचा मालक म्हणतो सुरुवात आधी कोणी केली ते बघा. हे आमच्या नाना आणि माईचं असं सकाळी सकाळी सुरू होतो. आणि नंतर माई अशा काही सुंदर सुंदर पाककृती करून नानांना घालतात ना, तर नानांनी आमचं त्याच्यावरती गाणंच केले. कुठलं गाणं तुम्हाला माहिती का? माझे जीवन खाणे खाणे, माझे जीवन खाणे खाणे, वडा असो वा पाव असू दे, साधा मसाला डोसा असू दे, भूक असो अथवा नसू दे, खात तरी पण राहणे खाणे, माझे जीवन खाणे खाणे. कधी खातो डब्यामधूनी, कधी खातो धाब्यावरुनी, कधी हॉटेलातून कधी टपरीवर, खात सदैव हे राहणे खाणे, माझे जीवन खाणे खाणे. खा मित्रांनो माझ्या संगे, थाली पिठावर तूप तरंगे, तुमच्या सह माझे पण सुटते पोट दिवाणे खाणे, माझे जीवन खाणे खाणे. ही रचना पुण्यातील विजय कुमार कोटस्थाने सरांची आहे. तुम्हाला सांगते की असे हे नाना, आमचे हे नाना असे वेगवेगळ्या गमती जमती करत असतात. गमती आणि पण तुम्हाला सांगते त्यांना एक अतिशय वाईट सवय. अहो समोर एखादी गोष्ट दिसतीये तरी देखील परत विचारायचं.
म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं माहितीये का, मी अशी घाई घाईनी कुठेतरी चाललेली असायची, सकाळची काहीतरी गडबड असायची, मला कुठेतरी ऑफिसला जायचं असायचं, कुठल्या तरी मिटिंगला जायचं असायचं, आणि नाना सकाळी मी आपली गडबडीत चाललेली आहे, माझी काहीतरी स्कूटर चालू करते, हे येऊन म्हणायचे, काय बाहेर चाललीस वाटत? मी आपली त्यांना अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे, हो नाना मी बाहेर चालली. मग स्कूटर चालू होत नाहीये का? मी म्हटलं अहो नाना बघा ना, आज किती मी किक मारल्या तरी चालू होत नाहीये. हा हा हा, चांगलं आहे, करा चालू, करा चालू. दिवसेंदिवस हे इतकं वाढायला लागलं, आमच्या त्या माईंना सुद्धा हीच सवय. अशा एक दिवस माझी मुलगी अभ्यास करत बसलेली होती आणि माई अशा आल्या, अगं मोनिका थोडी साखर देतेस का, असं म्हणून वाटी घेऊन आल्या. मी म्हटलं हो माई देते. असं मी आत गेले, मुलीच्या इथे जाऊन म्हणतात, काय ग अभ्यास चाललाय वाटत? त्यावरती माझी मुलगी इतकी ढाक, ती म्हणते अहो नाही माई, ती पुस्तक आहेत ना, त्यात काहीतरी गिरगटलंय, ते काय आहे ते बघतीये. हळूहळू आमच्याकडे सगळेजण अशीच उत्तरं द्यायला लागली. नवीन नवीन जेव्हा माझ्या नवऱ्याने गाडी घेतली होती ना, तेव्हा आता नवीन गाडी घेतली म्हणल्यावर आपण त्याची पूजा करतो, त्याला हार घालतो, पण ह्या नाना आणि माई, काय नवीन गाडी घेतली वाटत? त्यावर माझ्या नवऱ्याने उत्तर दिलं की नाही अहो नाना, नवीन गाडी नाही घेतली, ते काय ना शोरूममध्ये माझा एक मित्र आहे, तो म्हणला तुला हवी असेल चालवायला तर घेऊन जा, चक्कर मारून परत आणून ठेव. हे बघितल्यावरती नानांचं, हे असं ऐकल्यावर नानांचं तोंड अगदी बघण्यासारखं झालं होतं. अहो काय हे असं लोक उगाचच विचारतात ना, त्याचे कधी कधी राग येतो. पण तुम्हाला आता ह्या गाडीवरनं आठवलेला एक किस्सा सांगते बरं का. जसं की मंडळी मी तुम्हाला सांगितलंय की मला स्वयंपाकातलं मला काहीही बनवता येत नव्हतं, तरी देखील मी सुरुवातीला प्रयत्न करून खूप काही काही रेसिपीज बनवल्या. एक दिवस माझा नवरा जो आहे ना, त्याच्या एका मित्राला घेऊन आला आणि आता दोघं जण छान गप्पा मारत बसले होते आणि बराच वेळ झाला. बघता 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 संध्याकाळ झाली, संध्याकाळी जेवणाची वेळ झाली. आता माझ्या नवऱ्याने त्याला साहजिकच आग्रह केला की अरे जेवून जा जेवून जा. तो थांबला बिचारा जेवायला, तर जेवण वगैरे करून गेला आणि 4 दिवसानंतर माझा वाढदिवस होता आणि अहो माझ्याकरता गिफ्ट घेऊन आला. गिफ्ट आणलं मी आता लग्नाच्या पहिल्या वर्षी आपल्या नवऱ्याच्या मित्राने आपल्याला गिफ्ट देणं किती मोठी गोष्ट आहे. मी असं लहान मुलासारखं त्याच्यावरचं असं रॅपर काढलं, भराभरा काढून टाकलं. आतमध्ये पुस्तक होतं, स्वयंपाक कसा करावा. मी अजिबात मनावर घेतलं नाही. त्या दिवसापासून मी त्यातल्या रेसिपीज बनवायला लागले आणि मग हळूहळू मला असा स्वयंपाक जमायला लागला. आता जेव्हा माझ्या नवऱ्याने कार घेतली ना, तेव्हा त्यांनी असं ड्रायव्हिंग स्कूल वगैरे लावलं होतं आणि मग तो छानपैकी शिकून घेतलं त्यांनी. आणि मग रोज संध्याकाळी तो ऑफिसमधनं घरी आला ना की आमची एकच सगळी गंमत असायची. मी अशी टुंबकीने त्याच्या शेजारी बसायचे आणि मग आम्ही अशी गोल शहरामध्ये अशी चक्कर मारून यायचो. एक दिवस असे चक्कर मारून आलो, मी भाकरी करायला घेतली होती तर असा इथे ओट्याजवळ येऊन उभा राहिला आणि म्हणला, काय आज भाकरी वाटत? मी म्हणलं हो हो आज भाकरी. आहा अगं पीठ थोडंच घे, आपण दोघंच जेवणार आहोत. म्हणलं अरे हो हो दोघं थोडंच घेते. अगं 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 तो गॅस बंद कर, बारीक कर, किती तवा तापतोय. म्हणलं हो हो. अरे अगं पिठामध्ये पाणी थोडं घाल, एकदम पातळ होईल. अगं आणि भाकरी अशी 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 नीट गोल थाप हो. मी ती भाकरी अशी घेतली आणि तव्यावर टाकली आणि म्हणलं, इतके दिवस मी स्वयंपाक करते आणि आज तिथं शेजारी येऊन एवढ्या सूचना करायचं काय कारण आहे? त्यावरती म्हणतो, कसा आता कळलं? कारमध्ये शेजारी बसून सूचना केल्या की कसं वाटतं ते. मंडळी असते एकेकाला सवय शालजोडीतनं द्यायची, पण मी काही फारशी मनावर घेत नाही. पण तुम्हाला सांगते की कार प्रेम हे पुरुषांचं भयंकर एक जवळचं नातं आहे. म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर हे पुरुषांच्या फार जवळचं आहे आणि स्वतःची कार असेल तर काही विचारायला नको. इकडे जरासं पुसून घ्या, तिकडे जरासं पुसून घ्या, इकडे काही लागलंय का वगैरे वगैरे वगैरे. आणि कार चालवणं हा सुद्धा पुरुषांच्या दृष्टीने एक मोठा भाग असतो. पण तो जो मित्र माझ्या नवऱ्याचा होता ना, त्याला एक वेगळीच हौस. तो ना ठिकठिकाणच्या कारच्या एक्झिबिशनमध्ये जातो, तिथं गेल्यावरती सगळ्या कार्सची अशी माहिती वगैरे घेतो आणि मग नंतर हे तिथे सेल्समन म्हणतात की साहेब तुम्हाला त्याची टेस्ट ड्राईव्ह हवी आहे का, तर हा टेस्ट ड्राईव्हला वगैरे जातो. तर असाच एक दिवस चायनीज कारचं एक्झिबिशन लागलं होतं, तिथे हा माणूस गेला. तिथं गेल्यावरती त्या सगळ्या तिथल्या सेल्समननी माहिती दिली की ही अशी आहे कार, ही ऑटोमॅटिक कार आहे, ह्याला तुम्हाला चालवावं लागत नाही किंवा गिअर टाकावं लागत नाही, नुसतं असं ड्रायव्हिंग व्हीलच्या मागे बसायचं आणि हुश म्हणायचं की कार पळायला लागते, परत हुश म्हणलं की कार 50 वेगानं, परत हुश म्हणलं की कार 100 वेगानं पळायला लागतं आणि थांबायचं असेल ना की नुसतं स्टॉप असं म्हणायचं,
की कार जागच्या जागी थांबते. किती मज्जा ना. ड्रायव्हिंग व्हील वापरायला नको, गिअर टाकायला नको, नुसतं बसायचं आणि हुश म्हणायचं. मंडळी, हा माझा नवऱ्याचा मित्र इतका खुश झाला, तो म्हणला मी टेस्ट ड्राईव्ह घेऊ का ह्याची. तो म्हणला हो हो साहेब घ्या ना टेस्ट ड्राईव्ह, का नाही. हा बसला पठ्ठ्या असा निघाला असा मग हुश म्हणला. गाडी सुरू झाली, गाडी सुरू झाली 50 स्पीडनी पळतीये. हा हुश म्हणला गाडी 100 स्पीडनी पळायला लागली. ह्याला खूप मजा यायला लागली. बघता 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 गाडी खंडाळ्याच्या घाटामध्ये आली. आता मात्र ह्याला भीती वाटायला लागली. आता काय करायचं, आता गाडी थांबवायची कशी. अरे रुको रुको रुको, अरे थांबो थांबो थांबो, अरे अरे काय, अरे अरे थांबा थांबा, अरे काय करायचं. गाडी बघता 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 घाटावरनं अशी दरीच्या तोंडाशी आली. ह्याला शब्द आठवेना, गाडी एकदम दरीच्या टोकाशी आली, अगदी थोडी राहिली आणि ह्याला आठवलं स्टॉप. गाडी दरीच्या तोंडाशी अगदी टोकाला येऊन थांबलेली होती. गाडी थांबल्याबरोबर हा माणूस म्हणला हुश. कुणाचं काय तर कुणाचं काय, वेगवेगळ्या गमती असतात मंडळी. आयुष्य हे गमतीने जगण्यामध्येच असते, त्यामध्ये काहीतरी रस असतो. आयुष्यामध्ये हसणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हसत राहायला पाहिजे आपण, सकारात्मक राहायला पाहिजे आपण. ह्याच करता आपण हा कॉफी विथ मोनिका हा कार्यक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्र न्यूज 24 या माध्यमातून. महाराष्ट्र न्यूज 24 हा जो काही उपक्रम आहे त्याच्याकरता मी त्यांना खरं खूप खूप शुभेच्छा देत असतेच. आणि आज मी संतोषजींना पुन्हा एकदा वाढीच्या शुभेच्छा देते आणि कॉफी विथ मोनिका हा कार्यक्रम इथेच आपण थांबूयात. स्टे ट्यून्ड. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू.